शेती क्षेत्रातलं मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वाचं योगदान देऊ शकतं असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शतकोत्तर दशकपूर्तीनिमित्त आज मुंबईत बँकेच्या सहकार सभागृहात विशेष सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्या गावांमध्ये सहकार चळवळ आहे तिथे लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे त्यामुळे शेतीपूरक व्यवसायासाठी सहकाराची मदत होऊ शकते असं गडकरी यांनी सांगितलं. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा अशी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं राज्याच्या विकासात महत्वाचं योगदान दिलं आहे असं शरद पवार यावेळी म्हणाले. शेवटच्या घटकापर्यंत सहकार चळवळ पोहोचवून त्यांना सक्षम करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बँकेचे संस्थापक अध्यक्ष सर विठ्ठलदास ठाकरसी, बँकेचे पहिले अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ आणि बँकेचे कार्यकारी संचालक पद 22 वर्ष सांभाळणारे वैकुंठबाई मेहता यांच्या तैलचित्राचं अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.